कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना जिल्हा परिषद प्रशासनानं तडकाफडकी कार्यमुक्त केलं होतं जिल्हा परिषद प्रशासनाच्या या आदेशाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे प्रशासनाच्या या कारवाईला सदस्यांनी सुद्धा विरोध केला होता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजना वेळेत राबवल्या नसल्याचा ठपका ठेवत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आलं होतं या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सर्व सभागृह आक्रमक झालं होतं त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष राहुल पाटील यांनी धोंगे यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिल्याचं जाहीर केलं होतं मात्र राजकीय दबावामुळे प्रशासनानं सभेत झालेल्या निर्णयाची कोणतीही कार्यवाही केली नाही या उलट धोंगे यांच्या ठिकाणी प्रभारी कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली बावीस फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत धोंगे यांना कार्यमुक्त करण्याबाबत केलेला ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोपही सभेत करण्यात आला होता त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत एकमतानं ठराव झालेला नसून प्रशासनानं त्या ठरावाचा आधार घेऊन म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता धोंगे यांच्यावर एकतर्फी कारवाई केली होती त्यामुळे धोंगे यांनी उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेवर बुधवारी झालेल्या पहिल्याच सुनावणीमध्ये कार्यमुक्ती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे धोंगे यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत होती मात्र न्यायालयानं आदेशाला स्थगिती दिल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होतंय